शरद पवार उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपात दाखल होणार, प्रकाश आंबेडकर. भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आज शांत झाला. अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी अखेरचे 5 मिनिट बाकी असताना सभास्थळी दाखल झालेले वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे दाखल झाले. वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने ठाणे भिवंडी रस्त्यावर वरील वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने अखेर आपल्या कारमधून उतरून प्रकाश आंबेडकर यांनी दुचाकीवरून प्रवास करत वाहतूक कोंडीतून मार्ग काढला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या सभांचा उल्लेख तमाशा असा करत एकमेकांना शिव्या घालण्याशिवाय तिथे दुसरे काहीच झालं नाही. पुढच्या 5 वर्षात काय करणार हे कुणीही सांगितलं नाही. पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुलीचे कार्यालय झाले, त्यामुळे या 10 वर्षात 17 लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला, नागरिकत्वसुद्धा सोडले. ज्यांची मालमत्ता 50 कोटींपेक्षा अधिक आहे, जनतेला मानवता सांभाळणारा पंतप्रधान हवा की वसुली करणारा हवा हे ठरवण्याची वेळ आली आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे हे निवडणुकीनंतर भाजपासोबत गेल्याशिवाय राहणार नाहीत हे जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे. दोघांच्या चौकशा सुरू असल्याने त्यांना पर्याय राहिलेला नाही. महाराष्ट्रात 5 ते 6 जागा ज्या सुरक्षित आहेत त्या सोडल्या तर उर्वरित ठिकाणी 15 ते 20 हजारांनी निवडून येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जे 400 कलम करत होते 48 जागा निवडून येतील असे सांगणारे भारतीय जनता पार्टी हे सांगण्यापासून स्वतःला रोखत आहे. ही लाट भाजपा विरोधात आहे. टक्केवारी कमी झाल्यानं त्याचा फटका भाजपला बसणार आहे, त्यामुळे निकाल अनपेक्षित असतील. त्यामुळे मी सुद्धा स्वतःला आवरतो असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. जे पी नड्डा यांच्या RSS संबंधीच्या वक्तव्यावर विचारले असता नड्डा यांचे विधान फसवे विधान आहे, त्यासाठी आमचा नारा SS बरोबर संबंध नाही असं भासवण्याचा भाजपा प्रयत्न करत असल्याची ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. ट्रॅफिक मध्ये असताना दीड तास आमचा गेला, त्याच्यामुळे यायला उशीर झाला. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असताना दिलगिरी व्यक्त करतो. एकंदरीत परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय. काल मुंबईमध्ये असताना 2 तमाशा झाला, एक शिवाजी पार्कला झाला आणि एक DC ग्राउंडवरती झाला. एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे दुसरं काहीच मला त्या ठिकाणी सापडलं नाही. पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार त्याचा कुठलाही कार्यक्रम नाही अशी असणारी परिस्थिती आहे. बेरोजगारी वाढते, त्याच्याबद्दल काही नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, हे मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय राहिले हे आपण सर्व लक्षात घ्या. आणि या वसुलीमुळे या देशातलं 2014 ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या तारखेपर्यंत ते मागच्या 3 महिन्यापर्यंत या ठिकाणी 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे त्यांनी नुसताच देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी असणारी परिस्थिती आहे. मित्र, एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार, एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असणारं दिसतंय की या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की हिंदूंनाच देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं. त्याच्यातले काही जण माझ्या ओळखीचे होते आणि म्हणून त्यांना असताना विचारलं की आपण ना देश सोडला हे मी समजू शकतो पण नागरिकत्व का सोडलं. त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होतं. म्हटलं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर पडायचं होतं, तर ते म्हटलं हे सरकार वसुलीचं सरकार आहे, ED वापरते, CBI वापरते, GST वापरते, इन्कम टॅक्स वापरते. आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिकत्व सोडा आणि त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे. मित्रो,
तुम्हाला पंतप्रधान हा असणारा मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे असं मी आव्हान या ठिकाणी असणारा करतो. शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील हे दोघंही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. दोघांच्या चौकशा चाललेल्या आहेत, दोघांच्या चौकशा चाललेल्या आहेत आणि दोघांच्या चौकशा चालल्या असल्यामुळे यांना पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. मी एवढं महाराष्ट्रातलं सांगेन की 5-6 जागा सोडल्या की ज्या कम्फर्टेबल मार्जिननी निवडून येतील, उरलेल्या सगळ्या जागा ज्या आहेत ते 15,000 ते 20,000 निवडून येतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून शेवटचा फेज संपल्यानंतर सुद्धा जे 400 क्लेम करत होते, 48 जागा जिंकू म्हणून सांगत होते, आज भारतीय जनता पक्ष आम्ही किती जागा जिंकणार हे सांगण्यापासून स्वतःला कुठेतरी रोखतात आहेत अशी परिस्थिती आहे. आमच्या माहितीप्रमाणे 1,00,000 BJP विरोधात आहे, टक्केवारी कमी झालेली जी आहे त्याचा पूर्ण फटका हा असणारा भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट हे अनपेक्षित असतील असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतो आहे. त्याच्यामुळे मीही या ठिकाणी स्वतःला आवरतो आहे की आम्ही असणारं किती निवडून येऊ याचं मी आज काही सांगत नाही. नड्डा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की RSS ची मदत घेऊन आम्ही मोठे झालो, पण आता आम्ही फार मोठे झालो त्यामुळे आता आम्हाला मदत RSS ची लागत नाही असं JP नड्डांचं वक्तव्य आहे. हे मला वाटतं एक फसवं मतदान आहे, फसवं स्टेटमेंट आहे. त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि म्हणून मुसलमानांना ते सांगतात आहेत की आमचा RSS चा संबंध नाही, तेव्हा ते स्टेटमेंट खरं नाही. RSS च्या बिना भारतीय जनता पक्ष उभा राहू शकत नाही.